जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, गर्व करो ईश्वरदी पर सप्परे रंग नहीं खिलता, गर्व करो ईश्वरदी पर सप्परे रंग नहीं खिलता, बिना किस्मत के इस दुनिया में खाकी परिधान नहीं मिलता। तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया आजच्या व्हिडिओला। आपण ऑफिशियल वेबसाइट असते मुंबईची, तर त्या वेबसाइटवर आलेलो आहे मुंबई पोलीसची। तर त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती, त्याबद्दल प्रूफ विद्यार्थ्यांना पाहिजे होतं, त्यामुळे ते तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ ओपन करत आहे। सुरुवातीला थोडं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल भरती प्रक्रिया, त्या ठिकाणी क्लिक करायचं। त्यानंतर भरती प्रक्रिया यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक पेज ओपन होतं आणि त्या ठिकाणी इथं PDFची लिंक आहे, तिथनं तुम्ही ती डाउनलोड करू शकता। आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहे की काही विद्यार्थ्यांचं अंतिम यादीमध्ये 17 आणि 18 बॅचेसमध्ये निवड झाली होती, तर त्यांची लिस्ट आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर त्यांची जॉईनिंग आहे, तर त्या संदर्भातली अपडेट होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर राज्याचे गृहमंत्री जे आहेत दिलीप वळसे पाटील, तर त्यांनी जी अपडेट दिली आहे ती आपण माहिती घेऊया। खूप आनंदाची बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टेलिग्रामवर आपलं जे चॅनल आहे E Study Point, ते तुम्ही जॉईन करून टाका, कारण आपण त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या PDFs आहेत पोलीस भरती प्रश्नपत्रिकांच्या त्या अपलोड केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने रोजगार नोकरी संदर्भ नावाचा पेपरसुद्धा आपण डेली बेसिसवर अपलोड करत असतो। गृहमंत्री पाटील साहेबांनी सांगितलं की पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, राज्याला मदतीची अपेक्षा। सविस्तर बातमी आपण पाहूया। राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया चालली आहे, पदोन्नती आरक्षणाचा मुद्दाही सोडवण्यात आला आहे। मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत उपसमितीने समिती स्थापन केली आहे, या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाटील साहेबांनी दिली। पहिल्यांदाच विदर्भात आले असता माध्यमांच्या सोशल मीडियाशी संवाद साधताना केंद्राने तर ह्या महत्त्वाच्या पॉलिटिकल गोष्टी आहेत काही, तर या ठिकाणी एवढंच सांगण्यात आलेलं आहे की गुजरातला ज्या पद्धतीने पंतप्रधान साहेबांनी मदत केली त्या पद्धतीने महाराष्ट्रालासुद्धा काही अमाऊंटमध्ये मदत केली, म्हणजे आम्हाला जे काही परीक्षा आहेत त्या घ्यायला सोयीस्कर होईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही बातमी आहे मुंबई हायकोर्टाजवळील। तर इतर ज्या काही एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे, थोडक्यात एवढं सांगायचं आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि त्याच आधारावर त्यांनी जी वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा लावलेली आहे, अंतिम निवड यादी पोलीस भरती मुंबई पोलिसांची। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा सर्वात महत्त्वाची माहिती जी आपल्याला RTI द्वारे मिळालेली आहे आणि पोलीस भरती संदर्भातली माहिती आपण या GR मध्ये पाहूयात। महाराष्ट्र शासनाची ही अधिकृत माहिती आहे। प्रति श्री सुरेश लोभेकर गजवाल, तर या विषय बघू शकता आपण माहिती अधिकार नियम 2005 अंतर्गतला। तर समोर तुम्ही डाटाबेस जो पाहताय, तर यामध्ये आपण स्पेशली एकच फोकस करूया गृह विभाग। यामध्ये आपल्याजवळ जी PDF आहे यामध्ये सर्वच विभागांची माहिती आहे, तर आपण फक्त फोकस करूया ती म्हणजे गृह विभाग, कारण आपली जी व्हिडिओ आहे ती पोलीस भरतीची आहे, त्या संदर्भातली माहिती बघूया। तर गृह विभाग प्रधान सचिव कॉलम नंबर ABCDE अशा 5 कॉलममध्ये रिक्त पदांची माहिती आहे, तर या ठिकाणी तुम्ही वाचूसुद्धा शकता रिक्त पद। तर गृहविभागामध्ये टोटल जी पदं आहेत रिक्त सरळ सेवा पद्धतीने जी भरायची आहेत 11,894 कॉलम एमध्ये। त्यानंतर बीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी फक्त सरळ सेवाचा विचार करूया आपण, 815 तुम्ही इथं फक्त काउंटडाऊन करत राहा, 11,894, त्यानंतर 815, त्यानंतर आहेत सीमध्ये 506, ठीक आहे, त्यानंतर डीमध्ये आहे 1308 आणि ईमध्ये आहे 511। तर सर्वांचं काउंटिंग जर केलं तर जवळपास या जागा ज्या आहेत त्या 18,000 जागा आहेत, म्हणजे एवढ्या जागा या सद्यस्थितीमध्ये रिक्त आहेत सरळ सेवाच्या फक्त पोलीस भरती घेण्यासाठी। आणि इतर ज्या आहेत PSI वरच्या ज्या काही पोस्ट आहेत
तर त्यांच्या वेगळा क्रायटेरिया, फक्त आपण सरळ सेवेचा विचार केलेला आहे। तर अशा पद्धतीने ह्या जागा भरणं अत्यंत गरजेचं आहे। तर अनेक विद्यार्थी, अनेक संस्थान, अनेक ज्या समित्या असतात किंवा अनेक ज्या संघटना आहेत, या सर्व माहिती गोळा करताय आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनावर भरती घेणं अनिवार्य झालेलं आहे। तर आशा करतो या संपूर्ण माहितीचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झाला असेल। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।